शनिवारी ज्योती क्रांती परिषदेचे पहिले अधिवेशन भोळ येथे भरत आहे. ज्योती क्रांती परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दिनांक 14 जुलै 2018 रोजी सकाळी 11 वाजता मोळ येथील तारालॉन स्वातंत्र्य सेनानी संदीपानदादा गायकवाड मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी सोलापूर उत्तरदर्पणशी बोलताना दिली. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन ज्योती क्रांती परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात कोणत्याही किरकोळ कारणामुळे जातीत जातीत नेहमी तेढ निर्माण होत आहेत. महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक जाती धर्मात एकोपा टिकून ठेवण्यासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून काम करणार आहे. या परिषदेची राज्यव्यापी शाखा स्थापन होणार आहेत. राज्यातील प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावागावात ज्योती क्रांती परिषदेची शाखेचे उद्घाटन करून सामाजिक कार्य करणार असल्याची माहिती बारसकर यांनी दिली. या राज्यस्तरीय पहिल्या अधिवेशनासाठी माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत, तर माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, याशिवाय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, कृष्णकांत कुदळे, अण्णासाहेब डांगे, आमदार दिलीप सोपल, बापूसाहेब भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी राज्यातील हजारो कार्यकर्ते अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असे शेवटी बारसकर यांनी सांगितले. मोहोळ शहरामध्ये ज्योती क्रांती परिषदेचं राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 14 जुलै रोजी 11 वाजता स्वतंत्र सेनानी संदीपानदादा गायकवाड मंगल कार्यालय शेजारी तारा लॉन्स येथे होत आहे. तरी सर्व ओबीसी बहुजन समाजाने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन या ठिकाणी करीत आहे. या अधिवेशनासाठी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, अजितदादा, विजयसिंह मोहिते पाटील साहेब, धनंजय मुंडे साहेब, या ठिकाणी हसनजी मुश्रीफ साहेब, अण्णासाहेब डांगे, दिलीपजी सोपल, राजनजी पाटील साहेब, अनेक विविध मान्यवर या ठिकाणी पहिल्या अधिवेशनासाठी उपस्थित राहून वैचारिक व क्रांतिकारी विचाराचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे. ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा सर्वसामान्य पुत्र गेला पाहिजे, सर्वसामान्य पुत्र पोहोचला पाहिजे असा उद्देश ज्योती क्रांती परिषदेचा आहे. आणि आपण येत्या 14 तारखेला देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब त्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थान बसवत आहेत. सर्व तरुण पिढींना, महिला वर्गांना, शेतकरी बांधवांना, व्यापारी उद्योग वर्गांना आवाहन करतो की येणाऱ्या 14 जुलैला क्रांतिकारी विचाराचं मंथन मोहोळमध्ये होणार आहे. आणि त्या मंथनाचं अमृत आपण त्या ठिकाणी घेऊन येऊन आपण त्या विचाराचा प्रसार करावा अशी विनंती या ठिकाणी आपल्या माध्यमातून करत आहे.